सुनील एक पहिला सामना सुरू येस बोला एक नाव घ्यायचं राहिलंय बोला बॉल अगदाच येतोय बॉलिंग घेऊन आणि त्यांना जयेश त्यांना बॅटिंग करत आहेत अगदाच तू जयेश काही जुन्या आठवणीने उजाळा द्यायचा मला आणि टॅप मारलाय चेंडू या ठिकाणी बॉल अडवतोय सिंगल रन प्रयत्न होतो या ठिकाणी मला खऱ्या अर्थानं आठवण येते सुहास कदमची सुहास कदम आमच्या कुंभारळीतला नेहमी स्लिप वगैरे खेळायचा सुंदर सुंदर प्लेयर त्याची आठवण आपली राहिली आज मला त्याचं नाव घ्यायचं वाटतं म्हणून मी आज माईक घेतलेला आहे आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद पॅडी तुमचा सुहास कदम जिथे कुठे असेल त्याला खूप आनंदी राहा त्याला भावपूर्ण श्रद्धांजली सगळ्या आमच्या मंडळाकडून धन्यवाद धन्यवाद चला चेतना तांबड शेट टॉस या वीर हनुमान तांबड शेट यानंतरची मॅच असेल वीर हनुमान तांबडशेत अगेन्स्ट चिंचपाडा टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टनना मी इन्व्हाइट करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं ओमकार जेडी आपण लगेच व्यासपीठाकडे यायचं ओमकार जेडी जेडी आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच व्यासपीठाच्या समोर शुभम बाटे तुमची वाट बघतायत जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा मॅच रंगतीया आणि इथे मात्र एक अवैध विस्फोटक फलंदाज पाहायला मिळते तांबडचे पक्ष चिंचपाडा दोन संघांमध्ये नाणबिकेचा कौल होतोय अर्थातच दत्ताजी कांबळे साहेबांच्या नावाखाली हा संघ पाटणेश्वर खेळतोय आताच एका साईड शिवतेज असणार आहे एका साईडला बाटेवाडा असणार आहे धावसंख्या पहिले षटक समाप्तीनंतर आठ एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या आठ पाटेश्वर संघाची शिवतेज संघाने चिंचपाडा संघाने नाणेफेक जिंकले नुकत्याच काल ते परवाच्या दिवसामध्ये झी न्यूज झी चोवीस तास न्यूज यावर या षडक समाप्तीनंतर धावसंख्या आठ फटका चांगला आहे लाजाब आपसा जवळ जातो आहे सीमा पार जाईल चार धावेसाठी झेडच्या बॅट मधून येतो आहे एस एस स्पोर्टचे मालक ऑन साईडला खेळत आहेत जयेश अनेक स्पोर्टच्या जर्सी असतील शूज असतील स्पोर्टचं इतर साहित्य त्यांच्या दुकानामध्ये उपलब्ध आपल्याला पाहायला मिळेल योग्य दरामध्ये दिलं जाईल एस एस स्पोर्टचे मालक अर्थातच जयेश त्याचबरोबर पाटणेश्वरच्या गावातील एक नामवंत आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचं आवर्जून प्रत्येक व्यासपीठावरती नाव घेतलं जात अर्थातच डेखे अर्थात डेखे अर्थातच दत्ता कांबळे साहेब डीके साहेब यांनी स्टेजवरती येऊन असंस्त व्हायचं आहे यांना बरी विनंती शिवतेज बाटावाड्या यांच्याकडून तुम्हाला आमंत्रित करण्यात येतं त्यांनी स्टेजवरती येऊन असंस्त व्हायचं यासाठी अतिथी देव ज्यांची वर्णन आलेलं आहे समाजसेवक दत्ताजी कांबळे यांना जी चोवीस तास कडून जो सन्मान मिळा त्यासाठी सुद्धा त्यांचं अभिनंदन आणि शिवतेज बाटेवाडाकडून त्यांचं अभिनंदन त्यांना जी चोवीस तास कडून जो सन्मान मिळाला त्यासाठी सुद्धा डीके साहेबांचं हार्दिक अभिनंदन एक समाजसेवक कसा असावा तर आवर्जून कांबळे साहेबांकडे पाहिला जात समाजसेवक कसा असावा एक समाजसेवक कसा असावा तर नक्कीच दत्ता कांबळे साहेबांच्या माध्यमातून ते नक्कीच पाहायला मिळतो अनेक लवर फुलटॉस त्यानंतर गॅप मध्ये मात्र सिलेक्शन योग्य रीतीने केलं जात
पाटेश्वर आज कुठेतरी झळकताना क्रिकेट सत्रामध्ये पाहायला मिळतो आहे. आणि या चौकाराच्या मदतीनं दफलकावरती टोटल जोडली जात 17 अर्थात 17 आकड्यावरती महिलाच्या अगेन्स्ट खेळत असताना पाटेश्वर संघ हा प्रथम फलंदाजी करतो आहे. पुन्हा एकदा एक ऑलंदीनं खेळला जाणारा चेंडू, एक सिंगल तर कुठे जाणार नाही, एका सिंगलच्या मदतीनं धफ्फलला कुठेतरी सिंगल सिंगलना पुढे सरसावत 18 आकड्यावरती. ही देखील एक दिग्गज मॅच होण्याची शक्यता आहे. कारण की एका बाजूने दत्ताजी कांबळे साहेबांनी यांनी पुरस्कृत केलेला पाटणेश्वर संघ असेल, तदनंतर पेण मधील मल्ला संघ असेल. यानंतरची लढत देखील एक फाईट लढत असेल. ब गटाचे सामने चालू आहेत, त्यानंतर उ गटाचे सामने चालू केले जातील. अगदी दोर उडी नसताना देखील दोर उडी खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात इथे अजून एक जॉईन केली जाईल आणि धफलकावरती अगदी प्रत्येक रनचा या ठिकाणी हिसाब तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. फुलटॉस आहे, यस, अगदी घात होता होण्यापासून इथे वाचलाय आणि हा चौकार आलाय. दोन चेंडू बाकी आहेत अजूनही आणि धावा झाले धफलकावरती 23. अजून एक त्याच पद्धतीने खेळला जाणारा परंतु यावेळेस त्या ठिकाणी शत्ररक्षक हा भी झाला आणि त्या ठिकाणी पाहतोय तर एक सिंगल फक्त बनले. सेकंड ओव्हर मधील शेवटचा बॉल शिल्लक, 11 चेंडूचा खेळ झालाय, शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हर्स मधील. फटका फसण्याची शक्यता नाही. इथे एक सिंगल बनती, स्ट्राईक रोटेड होती आणि स्ट्राईक रोटेड नंतर धावसंख्या धफलकावरती लागती. 3 षटक समाप्तीनंतर 25 पहिल्या खेळाचा डाव संपला. पहिल्या डावानंतर आपण पाहिलं तर धावा धफलकावरती आल्या त्या म्हणजे 25 बनवायचे आहेत, 18 चेंडू 26 धावा. मी दत्ताजी कांबळे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. आपली मॅच झाल्यानंतर आपण व्यासपीठावर यायचंय. नुसते समाजसेवक नसून ते एक खेळामध्ये देखील एक चांगलं प्रदर्शन दाखवत आहेत. अर्थातच कांबळे साहेब एक फार मोठी भूमिका स्वतःच्या खांद्यावरती घेऊन देखील खर तर बऱ्याच माध्यमातून त्यांची समाजसेवा करत असतात असे दत्ताजी कांबळे. आपण आज त्यांना खेळाडूच्या रूपामध्ये बघतोय. त्यांना आताच G24 कडून जो पुरस्कार मिळाला त्यासाठी तुझा त्यांचा धन्यवाद करतोय. श्वेतेज बाटेवाडा संघ धावसंख्या विजयासाठी 26 धावसंख्या झाली, 25 विजयासाठी 26. बॅडल पॅड मध्ये होता चेंडू मात्र स्वतःच्याच फलात्रामध्ये अडवला जातो, परंतु एक धाव तर कुठेही जाणार नाही. 18 चेंडू मध्ये 26 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या चेंडू वरती एक सन्मानपूरक एक सिंगल ऍड झाले, तदनंतर आता राहणारे 17 चेंडू आणि फक्त 25 धावेची गरज. बॅटची बाहेरची कडा लागून चेंडू गेला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं, 4 धावेसाठी हा येतोय चौकार आणि फलकावरती धावा लागतायत ऑन स्क्रीनला 5-0-5. 5 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. तब्बल एक आक्रमण करण्याचा प्रयत्न मोहल्ला या संघाकडून केला जातो आहे. थोडस शत्ररक्षण मात्र खराब होताना पाहायला मिळतो समीर यांच्याकडून, परंतु हरकत नाही, चेंडू अडवलं याला महत्व आहे. बॅकअप फार वेगाने आता स्लीपर वेगाने आला कारणानं चेंडू डिफेन्स करण्यामध्ये यश आलं शत्ररक्षकाला. चेंडू अद्यापर्यंत झाले धावा आल्या धफलकावरती फक्त आणि फक्त 5-4 चेंडूची खेळी अद्यापर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 18 चेंडू मध्ये बनवायचे होता 26 धावा, तब्बल 4 चेंडू या ठिकाणी संपलेत आणि 4 चेंडू समाप्तीनंतर एकूण टोटल जोडली गेली या स्कोर कार्ड वरती, ती म्हणजे 26 धावेला प्रत्युत्तर देत असताना 5 अजूनही 21 धावेची गरज असेल. या क्षणी पण पाहतोय तर ऑफस्टंपच्या आतमध्ये चेंडू आणला जातोय. वारंवार त्याच पद्धतीची एका चूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते.
या दिशेला आपण पाहतोय तर रनआउटची संधी होती, परंतु लाऊड अपील केली होती, षटक संपत पहिलं आणि धावा धावफलकावरती आल्या, त्या म्हणजे सहा चेंडू आणि सहा धावा आल्यात, फक्त जास्त रन्स खर्च केला नाहीये, एक वाजवी षटक, अपलातून षटक आणि अपलातून गोलंदाजी कशी स्वीकारावी या पहिला गोलंदाज अर्थातच एस एस स्पोर्टचे मालक जेश यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं. सहा चेंडूचा खेळ झालाय, धावाल्या सहा, आता चेंडू राहिलेत 12 आणि बनवायचे 20. तर पाहूया दुसरा गोलंदाज कशा प्रकारचं गोलंदाजी करेल. कमी धावा आहेत, लो स्कोरिंग मॅच आपण पाहता, लो स्कोरिंग मॅचला या ठिकाणी अगदी एक एक धाव फार महत्वाची असणार आहे. शतरक्षण करणारी पाटणेश्वर टीम अर्थातच डीके साहेबांच्या माध्यमातून ही टीम या ठिकाणी खेळतीय. पाटणेश्वर लोवर फिल्टर्स आणि त्या साईडला दिशा मात्र चूक दिली, वेगाने चेंडू खेळला, शतरक्षकाला हलू दिलं नाहीये आणि चेंडू जातो सीमा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4. धावसंख्या धावफलकावरती टोटल आता येते डबल आकडा 10, लेग बाईज जरूर मिळेल. सिंगल येत्या, सिंगल सिंगल ना देखील धावसंख्या या ठिकाणी थेंब थेंब तळासाचे अशा पद्धतीने धाव रणसंख्या जमा करण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेसचा मात्र लेग च्या बाहेर फेकला जाणारा चेंडू, अतिरिक्त धावेने या ठिकाणी केली जाईल वाढ, धावसंख्या 12. अजून एक खराब बॉल, वाईट म्हणजे परिस्थिती वाईट, आता काय परिस्थिती वाईट असल्या कारणानं थोडस मात्र दडपण येतो गोलंदाजावरती देखील. त्या ठिकाणी शत्ररक्षण पहा कांबळे साहेबांकडून प्रतिम पाहायला मिळतो, चूक झाले तर 3 चेंडू बाकी आहेत अद्यापपर्यंत, 3 चेंडूचा खेळ झालाय, टोटल 9 चेंडूचा खेळ झालाय. शत्ररक्षण त्या ठिकाणी होता जेश, परंतु शत्ररक्षकाला भेदून चेंडू जातो सीमा पार, चौकार. आणि आता धावसंख्या झाली ती म्हणजे 17, 6 धावेची 9 धावेची अजूनही गरज आहे. खराब बॉल, मात्र स्वतः फलंदाज सांगतोय की काही करायची गरज नाही, ती काही संकटात नाही अशा पद्धतीची स्थिती संघावरती येऊ देणार नाही आणि पुन्हा एकदा त्याच बाजूने खेळणारा त्याच शत्रक्षावरती त्याच शत्रक्षाला भेदून चेंडू जातो अजून एक सीमा पार. आता फक्त 4 धावेची गरज विजयासाठी, 4. लो स्कोरिंग मॅच होती, त्याच्यामुळे सहजरित्या मॅच विनिंग मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न मल्ला संघाचा राहिला. चालेल, चला पुढील मॅच, पुढील सामना. दत्ताजी कांबळे यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचंय, कारण दरवेळेला आपला योगदान आम्हाला लाभलेला असतो. मी